राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज ईडीच्या चौकशीसाठी हजर झाले आहेत. जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही सूडबुद्धीने आणि राजकीय द्वेषाने पाठवल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केलीत. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगली मिरज या मार्गावर येत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ईडी म्हणजे भाजपचा घरगडी, ईडीचा निषेध असो यांसह अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांगलीसह जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, जत, आटपाडी, आष्टा, मिरजेतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सध्याचे भाजप सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसला घाबरलेलं आहे. एका पाठोपाठ एका नेत्यांना ईडीची नोटीस पाठवून एक प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशा प्रकारे आता जनता हुशार झालेली आहे. त्याचं उदाहरण आपण कर्नाटकात बघितलेलं आहे की ईडी असू दे किंवा सीबीआय असू दे, अशा चौकशीला राष्ट्रवादी काँग्रेस ही काही भेट घालणार नाही. इथून पुढे जयंत पाटील साहेब पुढं त्यांचा कार्यक्रम करेक्ट करतील आणि भविष्यात 2024 इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यावेळेला कुणाकुणाचे कार्यक्रम होणार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि अशा प्रकारचं गलिच्छ किंवा खालच्या पातळीचं राजकारण करू नये. त्यांनी हे जे प्रस्ताव जनता त्यांच्या मतदानातून त्यांना देईल याचं साधं सरळ उदाहरण कर्नाटकमध्ये दिसलेलं आहे. तरी आता भाजप सरकारने शान व्हावं आणि जनतेला उपयोगी पडतील अशा प्रश्नाकडे लक्ष देऊन महागाई आणि इतर गोष्टीकडे लक्ष द्यावे असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी माझं मत मांडतो. आज सांगली जिल्हा राष्ट्रवादीतर्फे धरणे आंदोलन धरण्यात आलेलं आहे. साहेबांचे जे विनाकारण हॅरेसमेंट चाललेले आहे, विनाकारण बोलवून जे ईडी चौकशी करणे किंवा हे चाललं आहे त्याच्या विरोधात आणि भाजप सरकारच्या विरोधात आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना ईडी कार्यालयाची जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं तीव्र निषेध करतो. आणि भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब होणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारने जयंत पाटील साहेबांना नाक त्रास देऊन नोटीस पाठवून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जयंत पाटील साहेब कोणतंही दोषी नाही, स्वच्छ चारित्र्य संपन्न असे जयंत पाटील साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच आहेत. आम्ही या ठिकाणी सांगली शहरामध्ये तीव्र आंदोलन केलेलं आहे. त्यांची चौकशी थांबवली नाही तर सांगली जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करू अशा पद्धतीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आज आमचे आदरणीय नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर जी भाजपनं जे थोडासं राजकारण करून ईडीची नोटीस पाठवून साहेबाला जे आज चौकशीसाठी बोलवलं आहे त्याबद्दल मी प्रथमतः ईडी सरकारचं व केंद्र सरकारचं जाहीर निषेध करतो. येणाऱ्या काळात साहेबांना सुखरूप न सोडल्यास आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातून जमा होऊन ईडी मुंबईतल्या ईडी कार्यालयात घेराव घालू व महाराष्ट्रात जे अराजकीय परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी सर्व जबाबदारी या एकनाथ शिंदे सरकार व फडणवीस सरकार व केंद्र सरकार यांची राहील. येणाऱ्या जे परिस्थिती उद्भवेल महाराष्ट्रात त्या सर्व कारणीभूत प्रशासन व प्रशासक राहील असे मी जाहीर निश्चित करतो.